आरोग्य मंत्री स्वतः आपल्या सोबत आहेत, राजेश टोपे सर सध्या आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आपल्या न्यूज 18 लोकमत मध्ये. सर, आज 17 वरती आकडा गेलेला आहे, त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवरती आपली राज्याची यंत्रणा, आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने सज्ज आहे याबद्दल जरा सविस्तर सांगाल. आज 17 झालेले आहेत आणि हे नक्कीच आहे की याच्याबाबत मला वाटतं जिल्हानिहाय आपल्याला सगळं कळालंच असेल की 10 पुण्यात आहेत, 3 नागपूरला आहेत, 2 मुंबईला आहेत, 3 मुंबईला आहेत मला वाटतं, आणि 1 ठाण्याला आहे. अशा स्वरूपाने हे सर्व 17 आहेत. याबाबत या सर्वांना आयसोलेशन वॉर्ड्समध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांना लक्षणं आधारित ट्रीटमेंट सुरू आहे. सर्वांची परिस्थिती ठीक आहे, वगळता एकला थोडंसं आयसीयूची गरज पडलेली आहे, पण बाकी सगळ्यांची परिस्थिती ठीक आहे. नंबर 2, आज काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, जे माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा सांगितले आणि मी विधान परिषदेमध्ये निवेदन केलं की ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की ह्या आजाराचा फैलाव हा संसर्गाने होतो आणि संसर्ग होऊ नये यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे, तर गॅदरिंग्स अवॉइड केल्या पाहिजे. तर या गॅदरिंग्समध्ये साधारणपणे पब्लिक गॅदरिंग्स असतील, रिलिजियस गॅदरिंग्स असतील, गव्हर्नमेंटचे फंक्शन्स असतील, या सगळ्या ठिकाणी गॅदरिंग्स अवॉइड करण्यासाठी कलेक्टर्सला सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही स्वरूपाने आपल्याला गॅदरिंग्सला परवानगी द्यायची नाही, जर दिली असेल तर ती सुद्धा रद्द करावी. नंबर 2, आम्ही एक महत्वाचा जुना ऍक्ट होता की ज्याच्या माध्यमातून या सगळे जे काही आता आम्ही निर्णय घेतो आहोत, त्या निर्णय घेण्याला शासनाला काही अधिकार असावा लागतो आणि तो इपिडेमिक डिझीज ऍक्ट 1897 क्लॉज 2 मध्ये राज्य शासनाला जनतेच्या सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून काही अधिकार प्राप्त होतात या ऍक्टमुळे, की ज्यामध्ये काय करा काय नका करू पब्लिक इंटरेस्टमध्ये शासन निर्देश देऊ शकतं. मग ज्यामध्ये आम्ही काही सूचना आता करण्यात आलेल्या आहेत की ज्यामध्ये आम्ही काही महत्वाचे शहरं, ज्यामध्ये मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, पिंपरी चिंचवड आणि पुणे असेल, नागपूर असेल, जिथे हे संख्या आढळलेली आहे त्या ठिकाणी आम्ही सोशलायझिंगसाठी जाणारे, सामाजिक जनरल कामासाठी किंवा एंटरटेनमेंटसाठी जाणारे ठिकाणं सध्या आम्ही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्यामध्ये सिनेमा हॉल्स असतील, व्यायामशाळा किंवा जिम्नॅशियम असतील, आणि या अनुषंगाने स्विमिंग टँक्स पण असू शकतील, या सगळ्या इवन मॉल्स असतील, तर या सगळ्याच बाबींना आपण बंद करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आहे, मी सांगितलेल्या या शहरांमध्ये. त्याचबरोबर एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही बऱ्याचशा स्कूल्सचे आणि कॉलेजेसचे फोन्स आणि निवेदनं खूप मोठ्या संख्येने आले की पिंपरी चिंचवड आणि पुण्यामधल्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे त्या ठिकाणी प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्कूल्स कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे 10वी आणि 12वी वगळता सगळ्या स्कूल्स कॉलेजेस बंद करावेत अशा सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत पुढील आदेश येऊपर्यंत. आणि मग म्हणून आता या सगळ्या ज्या काही मी सांगितलं हे शक्यतो गॅदरिंग्स टाळावेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला विश्वास आहे की या सगळ्या माध्यमातून, कारण वुहानमध्ये आमची जी केस स्टडी झालेली आहे त्यामध्ये वुहानमध्ये आता डिक्लाईन लक्षात येतोय किंवा स्लोडाऊन झालेलं लक्षात येत आहे. त्याचं कारण त्या वुहान प्रांतामध्ये, टोटल चीनमध्ये या वुहान प्रांतामध्ये शटडाऊन घेण्यात आलं, म्हणजे क्लोजडाऊन म्हणू आपण त्याला, की बिलकुल कोणी बाहेर जायचं नाही, कोणी आत यायचं नाही, सगळ्यांनी सगळ्याच गोष्टी बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तिथे आता मोठ्या पद्धतीनं स्लोडाऊन होण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. मला वाटतं की त्या धर्तीवर आज आपल्याकडे पॅनिक होण्याची सिच्युएशन नाहीये, घाबरून जाण्याचं काहीही कारण नाहीये, परंतु काळजी घेण्याची आवश्यकता असते. म्हणून हे काही उपाय केलेले आहेत. या निमित्ताने माझं आवाहन राहील सर्व जनतेला की सगळ्यांनी एकत्र राहावं, एकत्रित स्ट्रॉंगली या वुहान या सगळ्या कोरोना आजाराला
परतावून लावण्याचं काम आपण सगळ्यांनी एकत्रपणे करावं. राज्य शासनाच्या ज्या काही सूचना असतील त्याचं पालन करून राज्य शासनाला सहकार्य करावं अशी विनंती मी आरोग्यमंत्री या नात्याने महाराष्ट्राच्या जनतेला करू इच्छितो. अगदी. आणि आमच्या वाहिनीच्या माध्यमातून देखील सर आम्ही तेच आवाहन जनतेला आमच्या प्रेक्षकांना करत आहोत. टोपे सर, आणखीन एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी की हा जो कालावधी आहे गर्दी जमा होण्याची ठिकाणं आपण बंद करण्याच्या आदेश या ठिकाणी दिलेले आहे तो कालावधी साधारण किती दिवसांचा असेल आणि लोक आपण जसं म्हणाला की पॅनिक कंडिशन क्रिएट करू नये मात्र खरंच लोक घाबरलेले आहेत आणि लोकांना माहिती हवी आहे की आपण रुग्णांचा आकडा तर सांगतोय मात्र यातून बरे झालेले किती रुग्ण आहेत का आणि तसे असतील तर त्याची आकडेवारी देखील आमच्या प्रेक्षकांना सांगाल. मला म्हणायचं की हे सगळे लक्षणाधारित आपण उपचार करत असतो आणि ज्या अर्थी सर्व पेशंटची स्थिती आज स्थिर आहे कोणीही डिटोरिएट झालेलं नाही म्हणजे परिस्थिती खराब झालेली नाही याचा अर्थ या आजाराला उपचार एकच आहे की आपली इम्युनिटी आपली प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग असली की बिलकुल लवकरात लवकर त्याचा जो ब्लड मधला जो आपण व्हायरल लोड म्हणतो तो जर कमी झाला एका ठराविक पॅरामीटरच्या खाली गेला की आपण तो पेशंट निगेटिव्ह झाला असं आपण म्हणतो आणि त्याला डिस्चार्ज देतो तर त्या संदर्भाने आपली इम्युनिटी स्ट्रॉंग राहावी हाच त्यातला महत्वाचा भाग आहे आणि त्यासाठी आपली इम्युनिटी प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग करण्यासाठीच्या ज्या काही जनतेच्या दृष्टिकोनातून सर्वदूर आवश्यकता आहे की ज्यामध्ये आहार विहार एक्सरसाइज या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातूनच आपण चांगली स्थिती ठेवू शकतो आणि मला एक एवढंच सांगायचं आहे की आपले जे काही रेस्पिरेटरी एटिकेट्स आणि हे पसरवू नये म्हणून या दृष्टिकोनातून खूप बाहू करण्यात येतोय की नाही मला आम्हाला मास्कच पाहिजे मास्क उपलब्ध नाहीत किंवा मग सॅनिटायझर उपलब्ध नाही त्या सॅनिटायझरचा काळा बाजार सुरू झालाय सॅनिटायझर खूप खराब क्वालिटीचे सॅनिटायझर तात्पुरत्या कोणीतरी विक्री करण्याचं काम केलं जात आहे. मला वाटतं ह्या सगळ्यांच्या कोणीही नादी लागू नये म्हणजे त्यांच्या त्या ठिकाणी काही जाण्याची गरजच नाही स्वच्छ माझं म्हणणं आहे मास्कची गरजच नाही सरळ आपला रुमालचा वापर करून जी आपली शिंकण्याची आणि खोकला जर झाला तर त्याचा वापर रुमाल घेऊन करावा असं माझी विनंती सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला आहे आणि त्याचबरोबर सॅनिटायझरचाही गरज नाही सोप किंवा साबण ज्याला म्हणू आपण त्याचा वापर करावा हे सुद्धा माझं या निमित्ताने सांगणं आहे. गर्दी टाळावी हे पण माझं जाणीवपूर्वक सांगणं आहे. त्यासाठी आम्ही काही स्ट्रिक्ट मेजर्स घेतलेले आहेत त्याला सहकार्य करावं आणि आता लग्न समारंभ आणि या सगळ्या गोष्टी आहेतच येणाऱ्या दिवसात भरपूर लग्न आहेत परंतु या सगळ्यांमध्ये सुद्धा काही आता हे शेवटी खासगी गोष्टी आहेत आणि आपल्याला यावर बंधन घालणं योग्य नाही पण जितकं कमीत कमी गर्दी मध्ये जाता येईल आणि खास करून ज्या काही मी आता जसं सांगितलं ज्या एटिकेट्स आहेत जे नियम आहेत ते जर पाळले तर निश्चित प्रकारे जनतेच्या सर्वदूर दृष्टिकोनातून हे महत्वाचं सहकार्य राहील. अगदी. टोपे सर, खरं तर आमच्याकडे आम्ही ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. पुण्यातले ज्येष्ठ नागरिक घाबरलेले आहेत घरातून बाहेर पडायला गार्डनमध्ये जायला देखील त्यांना भीती वाटतीये तर खरंच ज्येष्ठ नागरिकांना तितका धोका आहे का जर त्यांची प्रतिकार शक्ती चांगली असेल तर त्यांना हा व्हायरस काही करू शकणार नक्कीच नाही ना तर त्यांच्या मनातली ही भीती घालवण्यासाठी देखील त्यांना मार्गदर्शन कराल. आपल्यापर्यंत जी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे ती जर आमच्या प्रेक्षकांना सविस्तर सांगाल खास करून आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी. एक नक्की आहे की हा व्हायरल डिसीज असल्यामुळे इम्युनिटी म्हणजेच प्रतिकार शक्तीनीच ह्याला एक चांगलं ठोस उत्तर देता येतं परंतु आज सर्वदूर लोकांना असं वाटतं की खोकला सर्दी ताप आली की लगेचच नाही मला झाला असेल का अशी शंका येते असा कुठलंच घाबरून जाण्याचं कारण नाही कारण हे रुटीन क्लायमेट चेंजमुळे किंवा सध्याच्या वातावरणामुळे हे होऊ शकतं याला रुटीन आपल्या रुटीन डॉक्टरकडे जाऊन दाखवून दुरुस्त करून घ्यावं परंतु जे बाधित देशातून आलेले लोक असतील त्यांच्या संपर्कात जर तुम्ही आलेले असाल तर थोडी दक्षता घेण्याची गरज असते काळजी घेण्याची गरज असते की आपल्याला काही लक्षणं तर नाही आढळत ना जर आढळले तर मग ते आपल्या ठरलेल्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी सगळ्या डॉक्टर्सला भेटून जर मग लक्षणं आधारित टेस्ट करून घ्यायची असेल तर ते करता येते पण कोणी पण जर म्हणत असेल आम्हाला टेस्ट करायचं तर त्याची अजिबात गरज नाही किंवा तशी टेस्ट केली जात नाही. राहिला प्रश्न आपल्या सिनियर सिटीजन्सच्या दृष्टिकोनातून सिनियर सिटीजन्सला मी एवढंच सांगेल की घाबरून जाण्याचं तर ऍब्सोल्यूट कारण नाहीये कुठलंच काही तसं हेही नाहीये. ठीक आहे आपण म्हणतो की बाबा एकदा उतरत्या वयामध्ये इम्युनिटी कमी असते म्हणून त्याचा
प्रभाव या आजाराचा प्रभाव या ज्येष्ठ नागरिकांवर जास्त असू शकतो, परंतु याचा अर्थ आपण काही कुणाच्या संपर्कात थोडी गेलेलो आहेत किंवा आपल्याला काही कोरोना होण्याचं काही कारणच नाहीये, आणि त्यामुळे आपण आपल्या निश्चिंत राहावं, चांगलं जीवन आपलं म्हणजे जे काही आपलं रुटीन असतं ते रुटीन करावं, काळजी बिलकुल करू नये, आपल्याला जिथे जिथे जे जायचं असतं आपल्या फिरण्याचा वगैरे जो विषय असतो तो पण करावा, फक्त काळजी घेऊन करावा, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि मी सांगितलं तसं शक्यतो जेवढ्या आता मी ज्येष्ठ नागरिकांना एवढं सांगेल की हात जरा त्यांनी जास्त वेळेस धुवावा, त्यानंतर एक मीटरचं अंतर इतर लोकांपासून ठेवावं, जाणीवपूर्वक ठेवावं, रुमालचा वापर अधिक जास्त प्रमाणात करावा की जेणेकरून कोणी शिंकणे खोकला येत असेल तर त्याच्यापासून आपल्याला थोडा बचाव करता येऊ शकेल, किंवा आपल्यालाही खोकला आला तरी त्यालाही आपल्याला इतरांना त्रास होणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे. मला वाटतं ह्याच काही छोट्या सूचना आहेत पण महत्वाच्या सूचना आहेत, आणि याचं पालन केल्यानंतर मला विश्वास आहे की लोकांनी डिसिप्लिन राहिलं आणि लोकांनी एकत्र मिळून एकदा मनामध्ये निश्चय केला तर या अनेक आपल्याला आतापर्यंत जे काही हे झालेले होते व्हायरल डिझीजेस झालेले होते, मग त्यात बर्ड फ्लू असेल, स्वाईन फ्लू असेल, या सगळ्यांना परतावून लावण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने केलेलं आहे. हे सुद्धा निश्चित प्रकारे संकट जाईल, आशावाद आहे. अगदी अगदी टोपे सर, असेच आमच्या सोबत राहा, कारण आमच्या प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत तुमच्याकडून जाणून घ्यायची आहेत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय, बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत, आणि आमच्या सर्व प्रेक्षकांच्या मनातली कोरोनाशी संदर्भात असलेले प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री स्वतः राजेश टोपे सर आपल्या सोबत आहे. टोपे सर, एकूणच आपण पाहतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना विषाणू नेमका कसा असेल याच्याबद्दल वेगवेगळे अनेक प्रश्न जे आहेत, अनेक उत्तरं आपल्याच मनाने तर्कवितर्क लढवून देण्यात आलेली आहेत, आणि एक वेगवेगळी खरं तर भीती जी आहे अनेकांच्या मनात बसलेली आहे, त्यामुळे नेमका हा विषाणू आहे कसा, किती काळ तो जिवंत राहतो आणि कुठल्या किती तापमानात त्याचं जीवनमान असतं, याविषयी जरा आपण माहिती सांगावी आमच्या प्रेक्षकांना. कोरोना हा विषाणू जो आहे तो एक आता खरं तर ग्रुप ऑफ व्हायरस आहे, हा काय ग्रुप ऑफ व्हायरस आहे, आणि या जो आता जो सध्या ज्याचा प्रभाव दिसतो आहे त्या व्हायरसला नाव दिलेलं आहे COVID-19. कोविड म्हणजे COVID-19, तर को म्हणजे कोरोना, या ग्रुपचा हा व्हायरस आहे, व्ही आय म्हणजे व्हायरस आणि डी म्हणजे डिझीज. COVID-19 हा डिझीजचं नाव आहे, कोरोना व्हायरस डिझीज असं त्याला म्हटलं जातं, किंवा नोवेल कोरोना डिझीज असं म्हटलं जातं, नोवेल म्हणजे नवीन. आता या सगळ्या नावाच्या संदर्भाने मी यासाठी सांगतो की याचं ओरिजिन अजून लक्षात येत नाहीये की कशा कोणत्या प्राण्यापासून हा झालेला आहे किंवा कशापासून झालेला आहे. तर या सगळ्यांच्या संशोधन जे काय ते WHO कडे चालू आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडे चालू आहे, त्यामुळे आतापर्यंत त्याच्यासाठी अँटीव्हायरल ड्रग आणि वॅक्सिन याची उपलब्धता नाही, कारण त्याच्यावर संशोधन चालू आहे, ते पुढे येईल आणि त्यामुळे आपल्याला ते उपलब्ध होईल. आता प्रामुख्याने तुमचा प्रश्न असा आहे की काय म्हणत होता तुम्ही की हा विषाणू जो आहे त्याचा आणि तापमानाचं काय नाता काय होता मॅडम तो? हा तापमानाचं नाही, मला एवढंच सांगायचंय की या विषाणूला आपण जर का सर्वदूर बघितलं तर ज्या ज्या देशांमध्ये याचा प्रभाव जास्त जाणवला तिथलं टेम्परेचर खूप कमी आहे. म्हणजे तुम्ही इटालीचं बघितलं तर कमी आहे, किंवा युरोपियन आता सध्याच्या ह्याच्यात सगळीकडे विंटर आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे तिथे प्रादुर्भाव जरा जास्त जाणवतो, परंतु जिथे टेम्परेचर जास्त असलेले ठिकाणं आहेत तिथे याचा प्रादुर्भाव तुम्हाला नगण्य जाणवलेला आहे. जिथं जसं साऊथ आफ्रिका वगैरेचे काही देश आहेत की जिथे टेम्परेचर खूप जास्त आहे, तर मला असं वाटतं की जर आपला हा उन्हाळा अधिक जास्त टेम्परेचरचा असला किंवा जास्त कडक उन्हाळा ज्याला म्हणू आपण अशा स्वरूपाने जर असला तर त्याचा प्रादुर्भाव निश्चितच कमी होईल असं तज्ज्ञांचं मत आहे, आणि अशी अपेक्षा करूया की आपल्याला त्याचा प्रादुर्भाव कमी व्हावा अशा अपेक्षा जरूर करूया. टोपे सर, अगदी, आणि असंच वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचना आपल्याकडून जाणून घेत राहणार आहोत. आमच्या सर्व प्रेक्षकांना इतकी चांगली माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.